आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नाटक करते. अच्छा, तर मी नाटक करते ना. या घरात मला काडीचीही किंमत नाहीये. असं असेल ना तर मला राहायचंच नाहीये इथे. मी जाते माझ्या भावाकडे राहायला. सांभाळा तुमचं घर, तुम्हीच सांभाळा. आई, अग आई, आई जाऊ दे रे तिला. मला एक कळत नाहीये, तुझी बायको प्रेग्नंट आहे ना. मग अशा अवस्थेत तिची काळजी घेण्याच्या ऐवजी तू तिच्याच अंगावरती ओरडतोयस. आणि काय तर म्हणे माझं प्रेम आहे तिच्यावर. वा बाबा, तुम्ही त्याला काही बोलू नका. खर तर चूक माझीच आहे. मी कॉल करून सांगायला हवं होत. सॉरी विघ्नेश. ठीक आहे, पण यापुढे कुठेही जाताना मला सांगून जात जा. वहिनी चलतो. शाबास. आता कसं संपवलं सगळं. गुड, आता तू झोप जरा वेळ. ओके बाय. अगो एकटीच थांबणार रात्री. गौरवला तरी बोलून घ्यायचं ना. कशाला बाकीच्यांना त्रास आहे. आणि उद्या तुला डिस्चार्ज मिळणार आहे ना. आपण मस्त सकाळी एकत्र घरी जाऊ. अगो तुझ्या जेवणाचं काय, डबा नको सांगितलं तू. मला खायला घातलं तू जबरदस्ती. आता तू काय उपाशी राहणार. नाही आई, मी कॅन्टीन मध्ये जाऊन खाईन काहीतरी. तर सोनल मॅडम आहेत ना, ती मला उपाशी राहू देणारच नाही. बघ तू किती उशीर झाला. कधी जेवणार तू. मी जेवे नाही. तू नको काळजी करू. तू झोप आता शांतपणे. अगो तू जेवे. तू झोप. टिफिन. विक्रांत, अरे काय आहे. मॅडम टिफिन आणलाय तुमच्यासाठी. दोन ग्लास खाऊन घ्या. बघ बाय किती काळजी आहे त्याला तुझी. डबा घेऊन आला तुझ्यासाठी. माझ्यासाठी नाही, आमच्यासाठी आणलाय तो डबा. मला माहितीये अशा आणाने घरी काही खाल्लं नसणार आहे. काय नाही खाल्लंस ना. वाटलंच होत मला. कशाला बोलते गो त्याला. उशीर झालाय, जा जेवण घ्या दोघे. मला भूक लागली प्लीज. विक्रांत हे बिन मिठाचच आहे. मग तू काय खाणार. मी पण हेच खाणार बिन मिठाच. अरे चिल, चल खा. काय गाई, झोप तू जरा वेळ, आम्ही खातो. जेवा. हा गिरिजा, इथे तुझ्यासोबत डबा खाताना मला जे सुख मिळते ना, ते बंगल्यात पंचपक्वान्न खाताना पण मिळत नाही ग. हे जर सुख मला रोज मिळणार असेल ना, तर मी घर, प्रॉपर्टी, बिझनेस सगळं सोडायला तयार आहे. गिरिजा प्लीज, तू एकदा माझे इमोशन समजून घे प्लीज. विक्रांत काय. नाही काही नाही. हा मग विक्रांत छान झालं जेवण. थँक्यू.
मोस्ट वेलकम. बर विक्रांत तुझा आता घर खूप उशीर झालाय, तूही जा घरी आता. नाही मी रात्रभर इथे थांबणार. कशाला, मी आहे ना इथे. मग मी पण आहे ना, आपण दोघही थांबू. तू ऐकणार नाहीयेस. नाही मी नाही ऐकणार. ठीक आहे मग एक काम कर, तू आराम कर मी जागी राहते. हा तू आराम कर मी जागा राहतो. विक्रांत अरे तुला झोपायचं नाहीये का? आपण दोघही जाग राहूयात का? ठीक आहे. छान दिसतोय जोडा. माझ्या बायला सांभाळणारा असाच पोरगा हवा होता मला. पण आता खूप उशीर झालाय, विक्रांत आणि रेशमाचं लग्न ठरलंय आणि माझी बाय. तुझो मी आहे इथे.